नमस्कार. चव्हाण सरांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या चाहत्यांचा आपण जो एक मुलाखतीचा एक भाग आपण घेतो आहे, त्यामध्ये त्यांचेच विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. ते पुणे शहरामध्ये नामांकित असे शाळांमध्ये कार्यरत आहेत, तर त्यांच्या तोंडून त्यांचीच माहिती आपण घेऊया. तर आपलं नाव सांगा. मी किरण सरोदे, सरांचा 1987 ATD 72 विद्यार्थी. सरांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर सरांचं काम सर्वस्वत आहे. सरांचं कामच त्यांचं कार्य सांगून जातं. सरांनी कॉलेजमध्ये असताना खूप मदत केली. ज्यावेळेला मी फाउंडेशन पास झालो त्यावेळेला माझं GD8 करायचं होतं, परंतु सरांनी माझी परिस्थिती पाहून मला सांगितलं की अरे नोकरी तुला महत्त्वाची आहे, GD8 नंतर केलं तरी चालेल आणि तू ATD ॲडमिशन घे. मी खऱ्या अर्थानं सरांनी माझ्या आयुष्याचं सोनं केलं. मी ATD ॲडमिशन घेतल्यानंतर ATD झाल्या मला नोकरी लागली आणि सरांना मी पेढी घेऊन दिल्यानंतर म्हणले आता तुझं काम झालं आहे, तू इतरांचंही काम कर. सरांनी मला एका विद्यार्थ्याचं नाव सांगितलं, त्या विद्यार्थ्याचंसुद्धा आमच्या संस्थेतच मी त्यांना नोकरीला शिफारस केली आणि त्यांचं कामही झालं. सरांनी बोलता बोलता त्यांची एक आठवण सांगितली की ज्यावेळेला कला संचालकाची निवड होती त्यावेळेला तंत्र विभागाचे बरेचसे त्यातून कला संचालक व्हायचे, परंतु नांगरे सर ज्यावेळेला कला संचालक होण्याची वेळ आली त्यावेळेला अगदी नांगरे सरांची संपूर्ण तयारी करून घेण्याची, फायली वगैरे तयार करून घेण्याचं काम सरांनी केलेलं आहे. त्यामुळं नांगरे सर कला संचालक होण्यामागं चव्हाण सरांचाही फार मोठा हात आहे. आम्ही त्यांचं या कार्यानिमित्त आपल्या पुणे जिल्ह्यातील कला शिक्षकांच्या वतीनं कलाभूषण पुरस्कार देऊन सरांचा त्यावेळेला गौरव करण्यात आलेला होता आणि अजूनही सरांचं नियमित मार्गदर्शन असतं, त्या मार्गदर्शनाचा अजूनही फायदा होतो आहे. सरांचा अमृत महोत्सव कार्यक्रम आहे, नक्कीच अभिमान आहे आणि हा कार्यक्रम खूपच मोठा होणार आहे. मी सरांना शुभेच्छा देतो. सर एकदा बोलता बोलता म्हणाले की माझी एक खंत आहे सरोदे, की कला शिक्षक नोकरीला लागल्यानंतर अजिबात काम करत नाही, पेंटिंग करत नाही, त्यामुळं त्याच्यातली जी खरी कला आहे ती खरी कला मुलांपर्यंत पोहोचत नाही, त्यांच्यासाठी तू काहीतरी कर. त्यामुळं मी पुणे जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांची एक मीटिंग घेऊन फक्त पुणे जिल्ह्यातील कला शिक्षकांच्या पेंटिंगचं प्रदर्शन बालगंधर्व कला दालनात आयोजित केलं आणि चव्हाण सरांनाच त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला बोलवलं, त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं आणि त्यांनी जी कला शिक्षकांनी केलेली जी पेंटिंग होती ती पेंटिंग पाहून त्यांनाही खूप बरं वाटलं की कला शिक्षक नोकरी करता करता पेंटिंग करतो आहे आणि खऱ्या अर्थानं त्याचा फायदा या कलेचं ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळं चव्हाण सरांमुळे ते चित्रकला शिक्षकांचं खरोखर एक प्रदर्शन, त्यांची एकजूट त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि कामही पाहायला मिळालं. मी चव्हाण सरांचं या गोष्टीबद्दलसुद्धा धन्यवाद म्हणतो.